मुंबईतील मालाड पश्चिम येथील 19 वर्षीय रहिवासी सिद्धार्थ मोहिते याने सलग 72 तास फलंदाजी करण्याचा नवा विक्रम रचला आहे. सिद्धार्थ मागील साधारण 8 वर्षांपासून क्रिकेट खेळतो आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये त्याचं नाव नोंदवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सिद्धार्थ पूर्वतयारीनिशी मैदानात उतरला होता. मागील साधारण 1.5 वर्षांपासून तो हा रेकॉर्ड करण्यासाठी शारीरिक तसेच मानसिक तयारी करत आहे. गिनीज बुकमध्ये नाव नोंदवण्यासाठी काही नियम असतात. या नियमांविषयी पूर्ण माहिती मिळवूनच मगच सिद्धार्थ मैदानात उतरला. गिनीज बुकमध्ये याआधी याचा 4 रेकॉर्ड 50 तास 4 मिनिटे व 51 सेकंदांचा आहे. हा रेकॉर्ड करताना त्याला दिवस रात्र फलंदाजी करत राहणे महत्वाचे होते. तसेच प्रत्येक 1 तासाने त्याला लघुशिकेसाठी काही खाण्यापिण्यासाठी 5 मिनिटांची वेळ मिळेल असे गिनीज बुकमध्ये कळविण्यात आले होते. शिवाय कोणताही रेकॉर्ड नोंदवण्यासाठी निपक्ष साक्षीदार असणे गरजेचे असते. याचकरिता सिद्धार्थचा निकटवर्तीय वैभव पवार याला साक्षीदार म्हणून मदत केली. कसा झाला हा 72 तासांचा प्रवास? रेकॉर्डला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच 2 तासात सिद्धार्थला बॉलचा जबर मार लागल्याचं वैभव पवारनं सांगितलं. काही तास तो व्यवस्थित खेळत होता, परंतु 10 ते 12 तासानंतर त्यांना दोन्ही हात सुजायला लागले होते. पहिल्या 24 तासानंतर सिद्धार्थला पुरेशी झोप व आराम न मिळाल्याने त्याची प्रकृती खालवायला सुरुवात झाली होती. दुसऱ्या दिवसाखेरीस सिद्धार्थ अतिशय थकल्याने निराश झाला होता. त्याची आई, वैभव तसेच त्याचे सर्व सहकार्यांनी त्याला प्रोत्साहन देण्यास मदत केली. अतिशय थकलेल्या अवस्थेत सिद्धार्थने 72 तास सलग फलंदाजी करण्याचा विक्रम पूर्ण केला आहे. आता रेकॉर्ड केलेले व्हिडिओज, साक्षीदार, 3 दिवसात संग्रहित केलेला डेटा, CCTV फुटेज इत्यादी गोष्टी गिनीज बुकडे पाठवण्यात आले आहेत. मग गिनीज बुक या सर्व पुराव्यांशी पुष्टी केल्यानंतर सिद्धार्थचं नाव यादीत समाविष्ट करून घ्यायचं की नाही हे ठरवणार आहेत. गिनीज बुकमध्ये सिद्धार्थचं नाव येणार की नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पण सिद्धार्थ प्रचंड इच्छाशक्ती, चिकाटी, मेहनतीच्या बळावर सलग 72 तास त्यांनी फलंदाजी करून अनेकांसमोर त्याचा हा नवा आदर्श उभा केला आहे.